यांना चौथा दिवसाचा सामना चालू. पहिलं षटक या ठिकाणी चाललेलं. भैरवनाथ फायटर्स तोरणा रायगड यांच्यामध्ये हा पहिला सामना. तोरणा टायटन्स नतुराज झारगुडे 0-वर बाद. योगेशांना साईडला आहे ना ते चार माणसं उभी, त्यांना आड्या गॅलरीत बसवायचं आत्ताच. आवाज द्या, चला अन्ना बघा. मंगेश ऋषी एक चांगला बॅटमन, षटकार चौकार खेचणारा नितुराज बाद झालेला आहे 0-वर. आता खेळण्यासाठी संघाचे आधार आणि बन्सी काका दरेकर खूप आशा आपल्या संघासाठी. आताच ग्राउंडवर मध्ये ज्यांचं आगमन होते ते माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कानाडे पाटील. आयोजकातर्फे आपलं ही सरचे स्वागत. अमोल हरगुडे 12 खेळाडू या ठिकाणी येऊन बसा. बन्सी काका यांनी बन्सी दरेकर बॅटमन बन्सी काका कॅमेरा ओके. धन्यवाद धन्यवाद. आज 4 दिवस आपल्याला कॅमेऱ्यांमधून यूट्यूबमधून जी सेवा देतात ते शुभम गावडे यांचा आज ह्या ठिकाणी शुभम गावडे यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या दोस्ती क्रिकेट क्लबतर्फे वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहे का नाही काय. धन्यवाद साहेब. सणसवाडी नगरीमध्ये आपला वाढदिवस होतोय म्हणजे किती भाग्य आपलं. आता वडापावर कुठं पार्टी असते का. बन्सी काका वाईट चेंडू अशा रीती संघाची धावसंख्या होती ती आता किती हो 6. षटक चाललंय पहिलं. देवचंद यांचा पुढचा चेंडू पाहूया काय होते ते. एक धाव समाधान मानावं लागतंय आणि संघाची धावसंख्या अशा रीती वाढते. तोरणा टायटन यांची आणि धावसंख्या आता होती ती 1 षटकाच्या समाप्तीनंतर. हा 7. 1-7 बाद झालेला खेळाडू नितुराज दरेक हरगुडे. ऐका भैरवनाथ फायटर्स बॉलर जयवंत अप्पा जयवंत यांचा पुढचा चेंडू. वा बन्सी काका स्ट्राईकला
भैरवनाथ फायटरच्या कुठल्याही खेळाडूंनी जर या ठिकाणी विकेट घेतली त्या प्रत्येक विकेटला बाळासाहेब कानडे साहेब यांचे 100 रुपये बक्षीस या ठिकाणी जमा झालेलं आहे. आयोजक कमिटीतर्फे आपलं सरचे स्वागत बाळासाहेब कानडे साहेब. उत्कृष्ट आख्या काढलेला चेंडू पाहूया यावर किती धावा निघतात त्या, आणि दोनच धाव समाधान मानावं लागतंय आणि या दोन धावेमुळे संघाची धावसंख्या वाढती. संघाची धावसंख्या झाली ती आता 9. हॅलो, एक हाफ एक शॉट म्हणजे 8. इकडे या या ठिकाणी प्रत्येक विकेटसाठी बाळासाहेब कानडे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे 101 रुपया बक्षीस या ठिकाणी जमा झालं. आयोजकत आपलंही धन्यवाद बाळासाहेब. आणि संघात धावसंख्या वाढती, संघात धावसंख्या होती आता ती 11. ह्या ठिकाणी आयोजक अनिल शेठ दरेकर आले. आपले हे आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. आमचे दुसरे आयोजक संपत राव दरेकर पाटील ह्या ठिकाणी हजर होतात. आपलंही सहर्ष स्वागत संपतराव. ननू बॅटिंग साठी रवींद्र हरगुडे. फुलटात चेंडू पाहूया किती धावा निघतात. आणि एक हो एकच धाव समाधान मानावं लागतंय. आणि या एक धावामुळे संघात धावसंख्या वाढती, संघात धावसंख्या होती ती आता 12. षटक चाललंय ते दुसरं. गोलंदाजीच्या मार्गावर शशी बनशिका काय यांनी उत्कृष्ट या खेळून काढलेला चेंडू सीमारेषेकडे चाललेला हा चेंडू आणि या सामन्यातला पहिलाच खणखणीत चौका. भैरवनाथ फायटरचा 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. अंपायर खेळ थांबव 1 मिनिट. चला चालू करा. नितुराज या नाही तर गडीवर बसायला सांग. सांग तुम्ही 12 खेळाडू पाठवा. षटक चाललंय ते तिसरं. खेळण्यासाठी रवींद्र हरगुडे. चला चालू करा. चला दोस्ती करंडक स्पर्धेमध्ये हा चौथा दिवस आहे. चौथा दिवसाचा पहिला सामना ह्या ग्राउंडवर चालू झालेला. उत्कृष्ट या मारलेला चेंडू आणि हा सांगा डीजे Thank you.
संघाची धावसंख्या वाढते ती 22. हॅलो, षटक चाललंय ती तिसरं. संघाची धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या झाली ती आता 23. खूप सुंदर त्या षटकार टाकलेल्या ह्या ठिकाणी. हा, बन्सी काकाच्या बॅट मधून निघाला खरीदा चौकाची. स्वर्गाची सुंदरी का बाय बाय स्वर्गाची सुंदरी. उद्योजक संत साबा हरगुडे पाटील, आयोजक कमिटी तर्फे आपल्या हे सरचे स्वागत. बन्सी काका आपल्या संघासाठी खूप महत्वाची भूमिका बजावतात. खूप सुंदररित्या खेळून काढलेला हा चेंडू. संघाचे मालक आणि कर्णधार प्रतीक चौधरी गोलंदाजीच्या मार्गावर. पाहूया बन्सी काका आपल्या संघासाठी काय करतात ते. हो, खूप सुंदर गोलंदाजी प्रतीक चौधरी यांची. खूप सुंदररित्या खेळून काढल्या बन्सी काका यांनी. आणि या एक धावेमुळे संघाची धावसंख्या वाढती. संघाची धावसंख्या होती ती आता 28. षटक संपलं, 3 षटकाच्या सावधीनंतर 28 संघाची धावसंख्या. आउट झालेला खेळाडू आहे ते निधुराज हरगुडे 0 रनावर. एक तर खेळ लेट चालू झालेला, तिच्यातही टाइम पास चाललेला. हॅलो, खेळ ताबडतोब चालू करा. गोलंदाजीसाठी रवी चव्हाण. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला. 3 षटकाच्या सामन्यात 1 बाद 28. नाही पुढो का चला सामना चालू करा. गोलंदाजी मार्गावर रवी चव्हाण सामना करतील ते बन्सी काका. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि खूप सुंदररित्या मारलेला हा चेंडू आणि मिसफील्ड. जुन्या जाळत्या ज्या काळी मुंबईला आमची मित्रमंडळी राहायची
त्यात रामचंद्र दरेकर पाटील हे आमचे मित्र मुंबईला असायचे, थांबा, तेही ग्राउंड मध्ये हजर झाल्याबद्दल रामचंद्र भाऊ आपलंही सरचे स्वागत। गाडी रामचंद्र भाऊ मधी घेऊन जायचं नसतं। चेंडू खूप सुंदररित्या खेळून काढलेला, पाहूया किती धावा निघतात त्या तिसऱ्याही धावेसाठी क्वालिफाय। तीन धावा आणि हा मला वाटतं चार ना चौकार। कालच या ठिकाणी बेलेकर सरांनी सांगितलं होतं एक चेंडू 283 धावा झाल्या होत्या, 86 धावा झाल्या होत्या, शिवसेनेचे नेते आणि सणसवाडीचे शाखा प्रमुख सोमनाथ दादा शेळके पाटील आपण मॅच पाहण्यासाठी हजर झाल्याबद्दल आयोग कमिटीतर्फे आपले सहर्ष स्वागत। खूप सुंदर बीट झालेले आणि हा खणखणीत धावा भेटलेल्या चार ना चौकार। इंटरनेट सुविधा बाबासाहेब दरेकर प्रदुन्य राखी सईद यांनी हे सौजन्य दिलेले। गॅलरी सौजन्य दत्ताभाऊ हरगुडे माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वैभव शेठ यादव अध्यक्ष शिरू तालुका काँग्रेस शिवाजी दरेकर माजी उपसरपंच विजयराज दरेकर अध्यक्ष राजनगाव देवस्थान नवनाथ हरगुडे माननीय सरपंच। चला पुढचा चेंडू आणि आता संघाय धावसंख्या वाढती, संघाय धावसंख्या झाली ती आता 38 एक बाद 38। एक धाव पूर्ण, एक धाव संख्या धावसंख्या वाढती 39 धावसंख्या। बनचे काका आपल्या संघासाठी खूप सुंदररित्या बॅटिंग करतात। गणोबा कंट्रक्शनचे मालक ऋषिकेश दरेकर, स्वामी समर्थ बेकरीचे मालक भानदास दरेकर, आयोजक कमिटीतर्फे आपले स्वागत, धन्यवाद। दोन तीन दिवस झालं मॅच पाहण्यासाठी येतात ते ऋषिकेश दरेकर भाऊ। हो काय खूप सुंदररित्या चेंडू हवेमध्ये फिल्डर खाली आत्मजा खेळाडू बाहेर आधी खेळण्यासाठी गणेश हरगुडे दोन बाद एकोणचाळीस धावसंख्या। ज्यांनी सणसवाडीमध्ये पहिल्यांदा SPL भरवली ते आयोजक बाबा बाळासाहेब दरेकर आणि सागरभाई दरेकर। बाळासाहेब आपण आल्याबद्दल उद्योजक बाळासाहेब दरेकर आपलं सहर्ष स्वागत, बापूसाहेब दरेकर आपलंही सहर्ष स्वागत, आयोजक कमिटीतर्फे आपलं स्वागत होतंय या स्टेजवर। मुख्य आयोजक आणि आयोजक कमिटीत असलेले ताराचंद उर्फ बाळासाहेब दरेकर आपलंही स्वागत। नवीन
नवीन बॅटमॅनचं नाव काय? गणेश हारगोडे. स्ट्राईकला बनशी काका. No ball. DJ Lee. नो बॉल आणि हा चौकार. आणि अशा रीती संघा धावसंख्या वाढती. संघा धावसंख्या होती ती 44. बन्सी काका खूप सुंदर रीती आपल्या संघाला सावरण्याचे सहकार्याने ग्राउंड मध्ये. हा खेळून काढलेला बन्सी काकाने पाहूया. आणि हा आता मिस झालेला खेळाडू कोण? दोन धावा पूर्ण. आणि या दोन धावांमुळे संघात धावसंख्या वाढती. संघात धावसंख्या होती ती आता 46. षटक संपलं ते चौथं. चार षटकाच्या सामन्यानंतर संघात धावसंख्या झाली ती 46. देवचंद यांचा पुढचा चेंडू. गणेश हरगुडे यांना. गणेश हरगुडे चेंडू निर्धाव. देवचंद यांचा पुढचा चेंडू खेळून काढलेला हरगुडे यांनी. पाहूया किती धावा निघतात ते. एकच धाव समाधान मानावं लागतंय. आणि एक धावेमुळे संघात धावसंख्या वाढती. संघात धावसंख्या होती ती आता 47. पाचवं षटक चालू. देवचंद हा खूप अष्टपैलू खेळाडू आहे. खेळून काढलेला चेंडू पाहूया त्या किती धावा निघतात त्या. एक धाव समाधान दुसऱ्या धावसाठी. हो बन्सी काका संघ मालक मच्छिंद्र शेठ दरेकर फौजी या ठिकाणी हजर झाले. आयोजक कमिटी तर्फे आणि मुख्य आयोजक सती तात्या त्यांचं स्वागत करतात. भारत देशाची रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या असती ते फौजी मच्छिंद्र दरेकर या ठिकाणी हजर झाले. धन्यवाद मच्छिंद्र भाऊ. हॅलो खुर्ची द्या. आले राखी काय म्हणजे वायफाय सौजन्य माहिती ना काय त्याचं नाव काय इंटरनेट सुविधा. खूप सुंदररित्या खेळून काढलेला हा चेंडू. एकच धाव समाधान मान लागतंय. संघ मालक विजय शेठ साठे पाटील आपण हजर झाल्याबद्दल आयोजक कमिटीतर्फे आपलं सहर्ष स्वागत. इंटरनेट सुविधा प्रदुन्य उर्फ राखी सहित आपणही हजर झाल्याबद्दल आपलंही आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. कार्यकर्ता हा खणखणीत सतीत तात्या झालेला आहे. कुठे बद्दी कार्यकर्ता दिसना झालंय का?
राहुल सोनवणे षटकार चौकाराचे बादशाह, पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते। आणि संघाय धाव संख्या झाली ती आता 50, किती षटक, 5 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा संघाच्या झालेल्या, 3 बाद 50। सती ताज्याचा खंद समर्थ हनुली बाजूला काढलं गे गोलंदाजीसाठी अक्षय कानाडे, षटकार चौकाराची ज्यांनी काल आताच बाजी केली ती अक्षय कानाडे गोलंदाजी या मार्गावर, पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते। गणेश हारगुडे उद्योजक विकास बाप्पू हारगुडे आणि आमचे मित्र संदीप दरेकर आपल्या संघासाठी चेअर करण्यासाठी आलेले आहे। संघ खूप रीत्या खेळतो या ठिकाणी, खेळून काढलेला चेंडू आणि हा हवेमध्ये प्रतीक चौधरी हिंदवी फायटरचे खेळाडू कुमार प्रॉपर्टी पासून बाजूला व्हा, तिथून तिथं फाटलेले, चला इकडे साईडला व्हा। शिवराव सापीचे मालक संदीप शेठ दरेकर या ठिकाणी हजर झाले आयोजक कमिटीतर्फे, आपल्या सरचे स्वागत संदीप भाऊ। आणि त्या रीती एक संघाची धावसंख्या वाढते व्हाईटच्या रूपाने, संघाची धावसंख्या वाढती ती 51। उद्योजक दगडू नाना दरेकर यांचंही आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत। तोरणा टायटल्स यांची फलंदाजी ह्या ठिकाणी चाललेली आणि भैरवनाथ फायटरची गोलंदाजी। आता खेळण्यासाठी राहुल सोनवणे, तोरणा टायटलचे मालक मच्छिंद्र दरेकर फौजी, धनंजय हारगुडे, गणेश हारगुडे, पाहू राहुल सोनवणे आपल्या संघासाठी काय करतो तो। उत्कृष्ट खेळून काढलेला राहुल यांनी खणखणीत हा षटकार, आणि या षटकारामुळे संघात धावसंख्या वाढती, संघात धावसंख्या होती ती आता 58। बॉल द्या हनुमंतराव, घ्या बॉल, आला बघा इकडून कानडे तिकडून द्या लागा।
आलाव इथून पुढे बक्षीस पुकारले जाईल, जर नाही बक्षीस गेलं तर संघाकडे जमा केलं जातं, हे द्या आठवा। संघाची धावसंख्या वाढती, ती संघ धावसंख्या होती ती आता 59। आउट कोण झालं? प्रमोद गाडी। आता बॅटमन सत्यवान हरगुडे। दत्ता पवार या ठिकाणी कमेंटर आलेले आहेत, त्यांनी आपली जागा घ्यायची। दत्ता भाऊ घ्या जागा, धन्यवाद। हॅलो हॅलो, तुमचं काय धनलक्ष्मी साऊंड सर्व्हिस, खूप सुंदर आहे ते आवाज काढला, धन्यवाद। पुढचा चेंडू बस आणि ह्या दोन धावेमुळे संघात धावसंख्या वाढती। सर संघात धावसंख्या नमस्कार मंडळी, वक्रतुंड महाकारी या सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा। सणसवाडी या दोस्ती करंडक 2019 आपण इथं पाहतोय। ओ हवे चुंडू हवाई सफर लॉंगो बेरिया चुंडू सी मारे शा पार शका। ग्राम पंचायत सदस्य संदीप भुजबळ, आपलं हे आयोजक कमिटी तर्फे सहर्ष स्वागत। पहिला सामना जो आपण मैदानाच्या पाहतोय तोरणा रायडर्स, पहा एक ताकदवान बॅट्समन लॉंग ऑफला प्रचंड ताकदवान षटकार आपण पाहिला। हा बॉल परत एकदा हवेत आला इथे, पहा शतरक्षक चेंडू वर डाऊन दी बॉल, ओ कॅच सुटला गेला तिथे। ओ आणि पहा मैदानाच्या एक ताकदवान खेळाडूचा कॅच सोडला गेलेला आहे, जीवदान जे दिलं जाते मैदानाच्या। हॅलो मुख्य आयोजक मच्छिंद्र हरगोडे, आपलं आगमन झालं, आयोजक कमिटी तर्फे आपलं सहर्ष स्वागत। एक मानाची क्रिकेटची अशी स्पर्धा आपण इथं दरवर्षी पाहतो आणि यंदा बघा एक दमदार असं आयोजन जे केलेलं आहे। खासियत अशी आहे या स्पर्धेची, मैदान अतिशय जबरदस्त, खेळपट्टी सुसज्ज खेळपट्टी, दमदार आयोजक आणि एक मानाची टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। एक ताकदवान खेळाडू मला वाटते राहुल सोनवणे, त्याचं काम आहे ताकदीनं बॅट फिरवणे, असा बॅट्समन खेळपट्टीवर आहे। ओ परत एकदा यावेळेस वन बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जाईल तिथे,
क्षेत्ररक्षक शशिकांत चेंडूवर आला गेला ओ मैदानाच्या आत, एक धाव तिथे पूर्ण केली जाईल। दोन धाव या ठिकाणी पहा मैदानाच्या असतील, धावपळक या दोन धावांवर स्कोर पुढे 71 धावा बनवल्या गेल्यात पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये। अतिशय चांगली धावसंख्या उभी असेल। राहुल सोनवणे ना आतापर्यंत वैयक्तिक बघा 10 बॉल खेळला येतो आणि या 10 बॉल मध्ये त्यानं जवळपास आपल्या संघासाठी 20 धावा केलेल्या आहेत। जबरदस्त स्ट्राइक रेटने खेळतोय पहिला सामना आणि उद्या या क्रिकेटचा अंतिम दिवस तुम्हाला तिकडे पाहायला भेटेल। पहा चेंडू सरळ खेळलाय, तिथे अडवलाय, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये केलं गेल्याने मला वाटतंय आपलं षटक संपवलं गेले। 7 षटक संपले इथे स्कोर काढू 10 असतील धावफलकावर, तब्बल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा 71 रन लॉस ऑफ 5 विकेट्स। पहिला सामना भैरवनाथ आणि तोरणा रायडर्स या दोन ताकदवान संघामध्ये आपण हा सामना पाहतोय। सहा संघ या एकूण स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला भेटत आहेत। तोरणा टायटन्स आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय भैरवनाथ फायटर्स या दोन ताकदवान संघाची झुंज जी या ठिकाणी चालू आहे। खंडेराया झाली आमची दैना, क्रिकेट वाचून आम्हाला करमेना। नक्कीच दोस्ती करंडक 2019 थरार मैदानाच्या या ठिकाणी चालू आहे। 7 षटक संपलेले आहेत, शेवटचे 6 बॉल बाकी। मला वाटते 10 ओव्हरचा सामना आहे, 7 षटक या ठिकाणी संपले गेलेले आहेत आणि या 7 षटकामध्ये धावफलकावर 71 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 ओव्हर मॅच। हॅलो, शिवसेनेचे जुने जाणते नेते बाळासाहेब दरेकर पाटील हजर झाल्याबद्दल आयोजक कमिटीतर्फे आपलं सहर्ष स्वागत। कृपया या माईकचा आवाज द्या थोडा। आठव्या षटकाला सुरुवात। ओ पहा चेंडू कुठे खेळलाय, लॉंग ऑन सीमारेषेवर खेळला आहे, पकडला चेंडू तिथे मैदानाच्या एक धाव आलेली आहे। खेळपट्टीवर भागीदारी करणं आणि पहा एक भागीदारी करून खेळतोय या ठिकाणी सोनवणे, राहुल सोनवणे आणि त्याला एक चांगली साथ देतोय सत्यवान हरगुडे। पहा एक खेळाडू नक्कीच आक्रमक खेळतोय आणि त्याला एक चांगली साथ जी दिली जात आहे। 3 षटकाचा यानंतर खेळ बाकी आहे। पहिलं षटक पहा मैदानाच्या आत जो गोलंदाज आहे अक्षय कानडे, नक्कीच 2 बॉल टाकले त्यानं आणि 2 बॉल मध्ये त्यानं 2 धावा दिलेल्या आहेत। धावफलक आपण इथे पाहूयात, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73 धावा स्कोर कार्डवर। ओ पा फसवलंय, गतीमध्ये परिवर्तन करणारा चेंडू होता तिथे, नक्कीच अफलातून चेंडू। नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मात्र तुमच्याकडे परिवर्तन करणारे चेंडू पाहिजेत आणि एक परिवर्तन करणारा चेंडू तुम्हाला तिथे पाहायला मिळाला आणि चेंडू आणि बॅटचं कोणतंच कनेक्शन नाहीये, अप्रतिम बॉल। पहा शॉर्ट कव्हरला, ओ शॉर्ट कव्हरला झेल परत एकदा सुटला गेलाय। हातामध्ये आलेला बॉल पहा तिथे क्षेत्ररक्षकानं परत एकदा सुटला गेलाय। आतापर्यंत 2 जीव झाला आहेत। धावपलक पुढे 74 धावा धावपलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक या ठिकाणी चालू आहे। पहा मैदानाचे आत किती लाजवाब गोलंदाजी करतोय गोलंदाज, शांत ठेवतोय बॅट्समनला, खेळपट्टीवरती उभं करतोय। नक्कीच घाट पडली ठकाठकानिमित्त दोस्ती करंडक, परंतु मैदानाच्या दोस्ती नाही, नक्कीच पहा झगडायचंय। 2 ताकदवान 2 भीम पराक्रमी संघ मैदानाच्या खेळताना पाहायला भेटतायत। षटक क्रमांक जे 8वं जे मैदानाच्या चालू आहे, स्कोर ऑन बोर्ड जवळपास 74 बनवल्या गेल्यात। राहुल सोनवणे नक्कीच स्ट्राईक एंडवर,
हा बॉल पॉवरफुल शॉट, चिडू सी मारेशा पार, षटकार सहा धावा. अफलातून शॉट, चेंडू पहा कुठे, सीमा रेषा पार उद्ध्वस्त करून गेलेला फटका आपण पाहतोय राहुल सोनवणेच्या बॅट मधून. धावपलकावर 80 धावांचा आकडा पूर्ण केला जाईल. परत एकदा यावेळेस कव्हरला पॉवरफुल खेळतोय या ठिकाणी राहुल. नक्कीच अफलातून बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. मला वाटतं शेवटचा बॉल होता तिथे आणि या शेवटच्या बॉलवर एक सिंगल आली, षटक संपलं गेलंय. 8 षटकाचा खेळ इथे संपतोय आणि 8 ओव्हर. पहा अक्षयनं आपलं ओव्हर संपवलेलं आहे इथे, 10 धावा त्यानं दिल्या या ओव्हर मध्ये. तोरणा टायटन्स स्कोर कार्डवर 5 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 81 धावा आहेत. राव सोनवणेच्या बॅटिंग बद्दल सांगायचं म्हटलं गेलं, नक्कीच पहा मैदानाच्या चारही बाजूला त्यानं धावा बनवल्यात. त्याचा वेगन व्हील आपण जर पाहिला मैदानाच्या चारही बाजूला तो खेळताना दिसला गेलेला आहे. धावपलकावर 80 धावा, 28 धावा वैयक्तिक केल्यात राहुल सोनवणेनं. पाहुयात मैदानाच्या षटक क्रमांक 9 कोण घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर. देखणं असं आयोजन दोस्ती करंडक 2019 अष्टविनायक ग्रुप आयोजित. सरसवाडी मध्ये कोण घेईल आघाडी, आयुष्याचं ध्येय ठरवत असताना नेहमी तुम्ही 6 5 4 3 2 1 अशा उलट्या क्रमानं विचार करा. ओ यावेळेस सहा 5 4 3 2 म्हणजे 6 आकडी पगार, 5 खोल्यांचा फ्लॅट, 4 चाकी गाडी, 3 झकास मैत्रिणी, 2 तास खेळ आणि 1 साधी सरळ मार्गी बायको. नक्कीच अशा 6 उलट्या क्रमानं तुम्ही संपूर्ण आयुष्याचा विचार करू शकता. इथे मैदानाच्या पहिल्याच बॉलवर राहुलला गुंढळलं गेलंय, राहुलचा खेळ संपला, परंतु तो जाईल मान उंच करून खेळपट्टीच्या बाहेर. त्यानं एक चांगली बॅटिंग केलेली आहे आपल्या संघासाठी. 28 धावा त्यानं वैयक्तिक केल्यात. हॅलो, जय माननीय उपसरपंच माजी जयसिंगराव दरेकर, आपण हजर झाल्याबद्दल आयोजक कमिटी तर्फे आपलं सहर्ष स्वागत. आज आमचे चौका डॉट इन चे कॅमेरामॅन शुभम गावडे यांचा आज वाढदिवस आहे. शुभम गावडे जे सर्वांना आवडे, नक्कीच आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. लक्ष शुभेच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला चौका डॉट इन च्या संपूर्ण टीम कडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा आहेत. 9व्या षटकातील पहिला बॉल अप्रतिम टाकला होता तिथे गोलंदाजानं शंकर पाटील. शंकर पाटील नक्कीच संघाचा एक चांगला ताकदवान असा गोलंदाज आहे. ओ हा खरा बॉल, नो बॉल कळवलाय डी फाइनल एरिया, चिंडू सी मारे शा पार, चौकार. नो बॉल आणि धावपलकावर 6 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 87 धावा बनवल्या गेल्यात. सरासरी नक्की चांगल्या प्रकारे असणार आहे 6 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. आपण जर इथे पाहिलं 10.44 रन रेट आतापर्यंत ठेवले गेले, चांगलं रन रेट आपण पाहायला भेटते स्कोर कार्डवर. परत एकदा क्षेत्ररक्षक तिथे तयार नव्हता. इथं खेळायला सर्वांना आवडतं कारण की सणसवाडीमध्ये खेळणं एक चांगला अनुभव आहे आणि खेळ हा माणसांना जोडणारा धागा आहे. आणि त्याच प्रकारे आपण दोस्ती करंडक मध्ये पाहतोय. ओ यावेळेचा चेंडू होता ओव्हर चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाहीये, कनेक्ट झाला नाही व्यवस्थित. तिथे मैदानाच्या 2 धावा. ओ
खराब क्षेत्ररक्षण जे पाहायला भेटते, अनेक चुका मला भैरवनाथ फायटर्स संघाकडून पाहायला भेटल्यात. आतापर्यंत त्यांनी मगाशी दोन झेल सोडले, आताच एक थोडस खराब असं क्षेत्ररक्षण जे पाहायला भेटते. धावफलक पुढे जाईल, स्कोर कार्ड वर 90 धावा 6 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. हनुमंतराव मैदानाच्या आत आलेली आहे एक धाव. लेग बाईचा पंचांचा इशारा जो पाहायला भेटतोय. धावपलकावर 91 धावा 6 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. 9 षटक आणि या षटकातील काही बॉल बाकी आहेत. गोलंदाज मार्कवर गोलंदाज तयार, मिड विकेट झोन, चेंडूसी मारेशा पार आणि सनसवाडी प्रीमियर लीगचा पॉवरफुल षटकार. धावफलक जायला आता 97 या धावसंख्येवर. 6 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 97 धावा स्कोर कार्ड वर. चढवलेला हल्ला, परत एकदा फलंदाजीसाठी फलंदाज तयार आहे सत्यवान हरगुडे. ओ एक मिस टाइम शॉट, क्लीन बोल्ड. या दरम्यानमध्ये सनसवाडीचे माजी उपसरपंच राहुल शेठ दरेकर पाटील हजर झाल्याबद्दल आयोजक कमिटीतर्फे आपले सहर्ष स्वागत. षटक संपले इथं आणि 9व्या षटकाचा खेळ संपला. 7 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 97 धावा. म्हणजे आता काय झालंय तोरणा संघानं प्रत्येक फलंदाजानं आपले आपले हात चांगले खेळपट्टीवर जमवलेले आहेत. आपापल्या परीने एक चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे या मैदानाच्या आतमध्ये. सांघिक खेळ ज्यांचा होतो, सांघिक खेळ होणं फार आवश्यक आहे या खेळामध्ये. एकटा दोघा ओव्हर कधीच क्रिकेटचा संघ अवलंबून नसतो, संपूर्ण सांघिक खेळ तुम्हाला या ठिकाणी करावा लागतो या क्रिकेटच्या खेळामध्ये. शेवटचं षटक टाकलं जातंय मैदानाच्या आत. 10व षटक अंतिम लास्ट ओव्हर आता टाकली जाईल. 97 धावा धावपलकावर या ठिकाणी बनवल्या गेल्यात. गोलंदाज मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रतीक चौधरी आलाय गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ओ पहिला चेंडू नक्कीच. ओ यावेळेस दोन्ही शतक फलंदाज आणि ओ बाद झालाय. 8वा धक्का असेल. आनंद सर्व प्रेक्षक या ठिकाणी आनंद घेत आहेत. आनंद घ्यायला हवा आयुष्यामध्ये, आयुष्य जगून घ्यावं छान, आयुष्य जगून घ्यावं छान. कारण झाडालाही कळत नाही कधी कोणतं गळून पडेल पान. महाजून हवे तो यावेळेस धोका असेल. कॅश मिस, कॅश ड्रॉप केलाय. मैदानाच्या झेल एक सोप्पा झेल सोडला गेलाय. 1 धावानं धावफलक पुढे. धावफलकावर 98 धावा. चौका डॉट इन च्या माध्यमातून मात्र त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या क्रिकेटच ऑनलाईन प्रक्षेपण जे युट्यूबवर करत आहे. नक्कीच 2 कॅमेरे आहेत आणि एक चांगली क्लिअरिटी आपण युट्यूबवर पाहू शकता. एक चांगला व्हॉइस
चांगल्या दर्जाची ऑनलाईन स्पर्धा आपण यूट्यूबवर नक्कीच पाहू शकता. चौका डॉट इन ची संपूर्ण टीम या ठिकाणी कामकाज करत आहे. टाकलेला बॉल तिथे मिडविकेटला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चिनवती आला गेलाय. एक धाव मैदानाच्या पूर्ण केली गेली. एक धाव आली मैदानाच्या आत. एका धावानं धावपलक पुढे जाईल. एका धावानं धावपलकावर घेतलेली उभारी. तोरणा संघ या ठिकाणी बनवतोय धावपलकावर तब्बल 99 धावा 8 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. शेवटचे अंतिम काही बॉल मैदानाच्या बाकी आहेत. पहिला सामना भैरवनाथ संघ आणि त्या संघासमोर मात्र रंगलेला जो सामना आपण पाहतोय तोरणा, हे दोन संघाची बिग फाईट मैदानाच्या जे सुरू आहे. हो यावेळेस बघा गोलंदाज तिथं मुसंडी त्यानं मारली तिथे. ओ पहा पहा इथं डाईव धोनी आणि एक शॉट असेल मैदानाच्या. एक धाव नक्कीच कमी असेल. एकही धाव नाही आताची. धावपलक म्हणजे जागेवरच असेल. 99 धावा धावपलकावर आणि बॅट्समन रनआउट असेल. गर्दीचा महापूर. गर्दी 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 हिवाळ्यामध्ये मात्र क्रिकेटची एक चांगली मेजबानी. सरसवाडी कामा बॅट्समन कोण गेलाय आतमध्ये? नाव सांगा बॅट्समनच. करण यादव हा शेवटचा गडी असेल. शेवटचा योद्धा असेल. तोरणा टीमचा शेवटचा योद्धा आहे. धावपलकावर 99 धावा. हॅलो कॉमेंट्री बॉक्स वर धावा. या ठिकाणी शिरूर तालुक्याचे कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आदर्श सरपंच पहिलवान रामभाऊ सासवडे यांचं आगमन होत आहे. आयोजक कमिटीतर्फे आपलं सहर्ष स्वागत. हनुमंतराव जा. अंतिम काही बॉल बाकी. पहा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. हवाई फायर मिड विकेट झोन कॅच. यावेळी टिपलाय संघ. ऑल आउट झालाय. 99 बनवल्यात आणि 100 धावांचं टार्गेट भैरवनाथ फायटर संघाला दिलेलं आहे. 99 झाल्यात 100 बनवायच्या. DJ Ash. या ठिकाणी हिवरेचे सरपंच राहुल साहेब टाकळकर आपणही हजर झाल्याबद्दल आयोजक कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. मुळे इंजिनियर आपले हे सहर्ष स्वागत. चला पुढचा टॉस. हिंदवी फायटर आणि श्री गणेशा या टॉस करायचा आहे. या ठिकाणी आदर्श सरपंच रामभाऊ शेठ सासवडे पाटील यांच्या हस्ते त्वचा कार्यक्रम होणार आहे.
चला दोन्ही संघ आले, टॉस करून घ्या. हिंदवी फायटर्स सरपंच राहुल या पुढे. पैसे कुठे सुट्टे देतात शुरू हुई है पर भाई 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 मेरी तो एंट्री नहीं हुई है. काटा सांगा हॅलो हॅलो गोलंदाजाचं नाव सांगा. दोन्ही संघाचे प्लीज 12th मॅन आहे तिथे परंतु खेळ हा माणसांना जोडणारा धागा आहे. दोस्ती करंडक हाच उद्देश होता, सर्व खेळाडूंनी एकत्र यावं आणि तो उद्देश या ठिकाणी सफल होताना पाहावायच भेटतोय. हॅलो हॅलो अष्टवर्ण ग्रुप आयोजित दोस्ती करंडक 2019 क्रिकेटच एक अनोखं पर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. पहा विजयासाठी 100 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर तयार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. मिड विकेट लॉंग ऑन. सामना सुरू होताना जो पाहायला भेटतोय. चौका डॉट इन ची संपूर्ण टीम शुभम गावडे सर आणि पहिला बॉल क्षेत्ररक्षक लावलाय तिथे ओ आणि अडवलाय बॉल आणि पहा मैदानाच्या एक हलकीशी धाव आहे. तुमच्याकडे वेळ फार आहे, 10 सामना आहे, तुम्ही शांत खेळू शकता. मैदानाचा टाइम तुमच्याकडे भरपूर आहे. बरस वेळ आपण पाहतो एक चांगला उद्देश ठेवला 10 सामना, कारण की 5-6 ओव्हर मध्ये कधी सामना होत नाही, त्यामुळे 10 ओव्हर मध्ये तुम्हाला सातत्य हा एक मोठा गेम प्लॅनिंग आहे. सातत्य तुम्हाला ठेवावं लागेल मैदानाच्या आत. टाकलेला हा बॉल पहा मैदानाच्या आत खराब घोषित केलाय. आमचे भालेराव सर या ठिकाणी पंच आहेत. नक्कीच एक चांगला निर्णय
त्यांच्या उदयनेतांना पाहायला भेटतोय. धावपलक पुढे, स्कोर ऑन बोर्ड 2 धावा. पहिलं षटक सलामीची जोडी मैदानाच्या देवचंद दरेकर आणि खालच्या बाजून जयवंत जगताप हा मात्र स्ट्राईक वर आहे. कशा प्रकारची बॅटिंग तो आज करेल आपल्या संघासाठी पाहूया. तिथे पहा, बॉल ओ स्लो टाकला गेलाय. स्लो बॉल पंचांकडे अपील, स्लो बॉल मध्ये फसलाय. तिथे जयवंतला टाकलेला अप्रतिम बॉल. हॅलो, आयोजक कमिटी तर्फे पहिलवान रामभाऊ सासवडे यांचा या ठिकाणी कमिटी तर्फे सत्कार होत आहे. तसेच नवना शेठ दरेकर आपणही हजर झाल्याबद्दल आयोजित कमिटी तर्फे आपलं सहर्ष स्वागत. पहा परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयारी ते हो. पहा टाकलेला परत एकदा अप्रतिम बॉल टाकतोय भन्नाट गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजाच्या वतीनं. पाव प्ले चालू असताना मात्र केलेली अफलातून गोलंदाजी प्रेक्षकांच्या नक्कीच. आयोजक सुहास दरेकर पाटील चेअरमन यांच्या हस्ते हे हवेत बॉल असेल. धोका धोका धोका, ओ कॅच पकडला इथे भैरवनाथ फायटर्स संघाला पहिला धक्का. जयवंत जगताप बॅक टू द पवेलियन. राहुल टाकळकर साहेब आपल्यालाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. गॅलरी सौजन्य नवना शेठ दरेकर यांनी दिल्याबद्दल त्यांनाही या ठिकाणी शिरपळ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद तात्या. पहा मैदानाच्या जर समोरच्या संघाला तुम्ही लवकर विकेट दिल्या तर दबाव वाढत जाईल भैरवनाथ फायटर्स संघावर. इथं गोलंदाजांना पाठवलंय जयवंत जगतापला मैदानाच्या बाहेर. जयवंत चाललाय मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आलेला आहे. पाचारण केलंय मैदानाच्या राजेश टावरे जो मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटतोय. चौका डॉट इन बेंगलोरची एक नामांकित कंपनी आपण पाहतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. चौकाचा नक्कीच पोबारा पसरला गेलेला आहे आणि अतिशय चांगली कामगिरी चौका डॉट इनच्या वतीनं माध्यमातून पाहतोय. संदीप सिनलकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम, आमचे राहुल सर या ठिकाणी असणार आहेत. नक्कीच अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय. हा बॉल पहा समोर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेवरून चेंडूवरती आला गेलेला आहे. एक धाव मैदानाच्या तिथे असेल. तुषार कानकटे सर आमचे नक्कीच या ठिकाणी आहेत आणि पहिलं षटक या ठिकाणी मैदानाच्या संपलं गेलेलं आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. गणेश हरगुडेनं या ओव्हरमध्ये कमाल केलेली आहे. गणेश हरगुडेनं या ओव्हरमध्ये काय केलंय मित्रांनो, तर फक्त एक 4 धाव दिल्यात आणि एक मोहरा त्यानं मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. जयवंत जगताप पहिल्या ओव्हरमध्ये बाद होताना पाहायला भेटतोय. नावाला साजेशी कामगिरी आपण पाहिली केलेली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. प्रवीण गायकवाड सर आणि त्यांची संपूर्ण टीम चौका डॉट इन ची आपण या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगलं कामकाज त्यांच्या वतीनं केलं जाते. सनसवाडी या दोस्ती करंडक 2019 एका नवीन रंगात एका नवीन ढंगात हा सोहळा आपण इथे पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरुवात झालेली आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार होताना पाहायला भेटतोय. पहा पहिला बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षकाची दरी भेदली चेंडू सीमारेषा पार चौकार 4 रन. एका गड्याच्या मोबडल्यामध्ये धावपलकावर तब्बल 8 धावा. तुषार कानकडे सर यांच्या माध्यमातून केलेली स्कोरिंग प्रत्येक बॉल वर नक्कीच स्कोरिंग आपण पाहतोय. हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव नसेल
डॉट स्वरूपाचा बॉल आपल्याला तिथं पाहायला भेटतोय. कोई भी लक्ष्य बना नहीं, जीता वही जो डरा नहीं. ज्याच्याकडे मात्र सामर्थ्य खेळण्याचं आहे. मी नेहमी सांगतो क्रिकेट या खेळामध्ये 99% कष्टाची जिद्दीची आत्मविश्वासाची तर फक्त 1% देवाची गरज असते. 1% देव तो देखील देव नाही, तो देव राजा म्हणजे आपला उपस्थित असणारा प्रेक्षक राजा. 100% योगदान तुम्हाला द्यावंच लागेल. गोलंदाजी मारकर गोलंदाज साहेब नेहमी आपल्याला इम्प्रूव्हमेंट करत चला, नेहमी आपल्यामध्ये बदल करा. चेंडू हवेत गेलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल पकडलाय, फलंदाज क्रमांक 2 बाद. तुम्ही तुमच्या विकेटची जाणीव ठेवून मैदानात खेळलं पाहिजे. नक्कीच जाणीवपूर्वक बॅटिंग हवी आहे भैरवनाथ फायटर संघाच्या वतीनं. 2 गडी बाद झालेत बघा. इथे नवीन बॅट्समन आलाय प्रतीक चौधरीला, काहीतरी डोक्यामध्ये बर्फाचा खडा घेऊन यावा लागेल. स्वतः संघाचे संघ मालक आहेत आणि आज त्यांना डोक्यावर बर्फाचा खडा ठेवून बॅटिंग करावी लागेल, कारण त्यांचा संघ आता इथे अडचणीमध्ये सापडला गेलाय. 2 मोहरे आतापर्यंत बाद केलेत. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद झाला होता जयवंत जगताप, स्कोर कार्डवर फक्त आलेल्या 4 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये आपण इथे पाहिलं गेलं तीच परिस्थिती आहे. 1 गडी आणखीन 1 बाद झाला गेलाय. धावफलकावर 2 गड्याच्या मोपडल्यामध्ये 9 धावा. प्रतीक चौधरी आणि राजेश टावरे ही जोडी मात्र खेळपट्टीवर आहे. गोलंदाजी मार्कवर पहा मैदानाच्या गोलंदाज तयार होताना पाहिलं भेटते. नितुराज हरगुडे, नितुराज हरगुडेचा हा बॉल तिथे खेळलाय. फ्ली केलेला फटका स्क्वेअर लेग सीमारेषेवर, चेंडू उचलला गेलाय. 2 धावा इथे आल्या. या 2 धावानं धावफलक पुढे जाईल. बघा धावफलकावर बनवल्या त्या 11 धावा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी चालू आहे. प्रतीक चौधरी आणि राजेश टावरेची खेळपट्टीवर असणारी जोडी. राजेश टावरेने मात्र आपल्या संघासाठी 5 बॉल खेळलाय, तो त्यानं 8 बनवलेले आहेत. राजेश टावरे चांगली बॅटिंग करताना पाहायला भेटतो. एका बाजूनं टाकलेला पहा, इथं फुलटॉस बॉल होता. तिथं म्हणजे काय झालं या चेंडूवर बॅट्समनला शॉट घेता आला नाहीये, म्हणजे त्याला शॉट जो घ्यायचा होता मागे जो फाईन लेगचा एरिया होता, गुडघा वाकून त्याला तिला खेळायचं होतं, परंतु त्याला जमलं नाहीये. षटक क्रमांक 2 संपलं गेलं आणि या 2 षटकाच्या नंतर धावफलकावर धावा, 11 धावा, 2 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. चौका डॉट इनची संपूर्ण टीम आमची तुषार कानकाटे सर नेहमी त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळतं. नक्कीच काही दिवसापूर्वी मात्र गोलेगावला त्यांची आणि आमची गाठ झाली गेली होती. त्यानंतर एका सामन्यासाठी सृजन करंडक इथे देखील आम्ही नक्कीच आमची गाठ झाली गेली होती. नेहमी काहीतरी ते कान मंत्र मला देत असतात, कारण की आपण ज्यावेळेस समालोचन करत असतो तेव्हा आपण संपूर्ण 100% आम्ही देतो, परंतु नक्कीच बऱ्याचशा चुका या ठिकाणी होत असतात. नक्कीच त्या चुका तुम्ही माफ करत चला. अभी ना हमसे पूछो मंजिल कहा है, अभी तो हमने चलने का इरादा किया है, अभी तो नापी हमने मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो सारा आसमान बाकी है. आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, प्रयत्न करायला सोडू नका. पहा मैदानाच्या आत पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावर आपण धावा पाहिल्या, 2 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 11 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. एक चांगली मी सुरुवातीलाच म्हणलं गेलो, एक सातत्यपूर्व बॅटिंग करावं लागेल, भागीदारी करून खेळावं लागेल मैदानाच्या आत. तुमच्याकडे वेळ भरपूर आहे. हा हे चांगलं क्रिकेट आहे. हा बॉल पुढे ढकलला गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल, तिथं लांबून आलाय क्षेत्ररक्षक. एका धावेसाठी केले लप्पा लाईन तिथे, एका धावानं धावफलक पुढे, 12 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबडल्यामध्ये. षटक क्रमांक 3 जे चालू आहे. पहा यंग खेळाडू तुम्हाला पाहायला भेट आहेत या क्रिकेट स्पर्धेमधून. अनेक यंग खेळाडू तुम्ही पाहिलेत गेल्या काही दिवसांमध्ये.
हा बॉल समोर खेळला गेलाय. शॉर्ट कव्हर सीमारे शिवक्षेत्ररक्षक तिथे तैनात असेल. एक धाव तिथे, एका धावावर धावपळक पुढे, 13 धावा धावपळकावर, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेट आपण पाहतोय, क्रिकेट हा फक्त खेळ नाहीये, क्रिकेट हा माणसांना जोडणारा धागा आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट फार ग्लोबल झालंय, फार मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही या महाराष्ट्रामध्ये नव्हतं पुणे जिल्ह्यामध्ये पाहता. अशा या पुणे जिल्ह्यातील एक नामांकित अशी क्रिकेटची स्पर्धा सणसवाडीमध्ये दोस्ती करंडक 2019 मध्ये हे दोन लढवे या ठिकाणी खेळत आहेत. टाकलेला बॉल, डाईव मारली, सूर मारला, परंतु चेंडू काय गवसला नाहीये. मैदानाच्या दुसऱ्या धाव संख्येसाठी केलेलं पलायन, दोन धावा मैदानाच्या पूर्ण केल्या जातील. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा या ठिकाणी त्याला पाहायला भेटतोय. फाय प्लस दोन धावा धावपलक पुढे, 16 धावा धावपलकावर. प्रतीक चौधरी मैदानाच्या दोन बॉल खेळला गेला, दोन बॉल मध्ये त्यानं एक धाव जी बनवली गेलेली आहे जी क्रिकेटसाठी लाभणारी आमची जी संपूर्ण टीम आहे ती टीम आपण या ठिकाणी पाहिली. पंचांची भूमिका म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे सर्व पंच, राजू डावकर सर, सतीश भालेराव सर, संतोष भालेराव सर आणि स्कोरर तुषार कानकडे सर. व्हिडिओ मिक्सर आमचे प्रदीप गायकवाड सर या ठिकाणी आहेत. हो पहा, मैदानाच्या नक्कीच एक सुपर बॉल टाकला गेलेला आहे, परंतु बाईचा धाव घेण्याचा प्रयास, परंतु दिलेला नकार. बऱ्याचशा घटना झाल्या मैदानाच्या. चौकर डॉट इन चे संपूर्ण महाराष्ट्राचे हेड आमचे सर्वे सर्व प्रवीण गायकवाड सर असतील, कॅमेरामन शुभम गावडे, सिद्धार्थ गायकवाड असतील, फोटोग्राफर समाधान गायकवाड असतील आणि आमचे स्कोरर तुषार कानकटे सर असतील. हवेत बॉल, हवेत बॉल, क्षेत्ररक्षक डाउन दी बॉल, कॅच पकडला, फलंदाजला प्रत्येक षटकामध्ये विकेट जात आहे इथे, त्यामुळे विकेटला राखून खेळावं लागेल. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावपळकावर, ज्या प्रकारे एक एक षटक संपत आहे तशी तशी विकेट जात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये एक गेली, षटक क्रमांक 2 मध्ये एक गेली आणि या षटकामध्ये देखील एक गेली. एकूण धावा 16 धावा धावपळकावर, तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राजेश टावरे मैदानाच्या अजून नक्कीच उभा आहे. नक्कीच राजेश टावरे आज चांगली मोठी इनिंग खेळावी लागेल, ज्या प्रकारे तो खेळतोय नक्कीच एक चांगली मोठी इनिंग त्याला खेळावी लागेल. मैदानाच्या आत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, फ्लॅटेड यॉर्कर बॉल निघून गेलाय तिथे बॅटीच्या अगदी मध्यभागून आणि हे षटक संपलं गेलंय. तीन षटकाचा खेळ संपला इथे. धावपळक 16 धावा, तीन गणांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा, 42 चेंडू, 84 धावा बनवायच्यात. पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या 4 धावा, षटक क्रमांक 2 मध्ये आलेल्या 6 धावा, एक गडी तिथे देखील गमावला होता. षटक क्रमांक 3 मध्ये आलेला एकूण 5 धावा, एकूण धावा स्कोर कार्डवर 16 धावा, तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोस्ती करंडक, दोस्ती ची आज कुस्ती या ठिकाणी आपण क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. दोस्ती करंडक मध्ये क्रिकेटची कुस्ती
कोण आज जिंकून या ठिकाणी घालेल विजयाची मस्ती। पहा मैदानाच्या दोन संघांची गाठ पडली या ठिकाणी ठकाटका निमित्त दोस्ती करंडक 2019। वो पॉवरफुल शॉट चिडू सी मारे शापार हवाई सफर षटकार 6-10। मंगेश मंगेश नक्कीच नक्कीच। आता मात्र कुठेतरी एक चांगला शॉट तुम्हाला मैदानाचा जो पाहायला भेटतोय, कुठेतरी ट्रॅक पकडला गेलाय। ओ राजेश टावरे ही चुकी केली, फलंदाज राजेश टावरे बाद। राजेश टावरेची विकेट जाणं, राजेश टावरेनी आपली विकेटला रोकून ठेवणं गरजेचं होतं। त्यानं खलनायकाची भूमिका नक्की साकार केली आपल्या संघासाठी, कारण की तो एक मात्र असा बॅट्समन मला खेळपट्टीवर चांगला सेट झालेला दिसत होता, त्याला मात्र माघारी पाठवलं गेलंय षटक क्रमांक 4 मध्ये आणखीन एक विकेट। म्हणजे प्रत्येकाने एक ओव्हर खेळायची असं ठरवलं की काय, प्रत्येक ओव्हर मध्ये मात्र एक एक विकेट जाण्याचं काम जे केलं जाते। षटक क्रमांक जे चौथं चालू आहे, धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ते भी झाबा स्कोर कार्ड वर आहेत। हा हलक्या हाताने चेंडू समोर डिफेन्स केला गेला, ओ फलंदाज फसला, परत एकदा हल्ला बोल तोरणा संघ अप्रतिम आहे। पण आताच्या विकेटसाठी राहुल दादा दरेकर यांच्या माध्यमातून मात्र तब्बल 500 रुपयांचा प्राइस या ठिकाणी घोषित होतोय। मनसी काका दरेकर यांच्यासाठी मात्र हे प्राइस राहुल दरेकर सरांच्या माध्यमातून जे पाहायला भेटते। धावपलकावर पहा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ते भी धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत। प्रसाद आणि रवी आता हे दोन नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आहेत। प्रसाद चौधरी आणि खालच्या बाजून रवी चव्हाण ही जोडी मात्र मैदानाच्या आत आहे। आणि षटक क्रमांक जे चौथ जे मैदानाच्या चालू आहे, 5 गडी गमवले गेलेत मैदानाच्या त्या दोन खेळाडूंना। मात्र एक चांगली भूमिका राखून खेळावं लागेल। टाकलेला बॉल तिथे अपील अपील अपील, पंचांनी अपील फेटाळून लावले। खेळाडूंचं काम आहे अपील करणं, परंतु ती अपील खरी का खोटी हे घोषित करणं मात्र पंचांचं काम आहे। दबाव वाढत चाललाय, प्रेशर वाढत चालला गेलाय भैरवनाथ फायटर्स या संघावर, प्रेशर आलेला आहे। भैरवनाथ फायटर्स आणि तोरणा टायटन्स या दोन संघामध्ये मात्र पहिला सामना जो पाहतोय आपण, पाहिलं पहिल्या दिवशी तोरणा टायटन्स आणि हिंदवी फायटर्स या संघामध्ये जो सामना झाला गेला होता, आणि आजही पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय। उद्या मात्र सेमीफायनलचे आणि सेलिब्रिटी सामना देखील तुम्हाला उद्या पाहायला भेटेल। दोस्ती क्रिकेट क्लब आणि शेष सणसवाडी या दोन संघामध्ये षटक क्रमांक जे मैदानाचे संपले गेले एकूण 4 षटक संपले गेले। धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा, समीकरण आता असं आहे विजयासाठी 36 चेंडू 76 धावा बनवावे लागतील।
पांचव्या षटकाला या ठिकाणी पहा मैदानाच्या सुरुवात गोलंदाजी मार्क राहुल सोनवणे आज काहीतरी करावं लागेल काहीतरी चमत्कार परंतु तुम्ही डायरेक्ट स्पोर्ट करू शकत नाही तुम्ही डायरेक्ट गाडी चौथ्या घेरूपासून नेऊ शकत नाही तुम्हाला एका एका टप्प्यापासून सुरुवात करावं लागेल एक एक पाऊल ठेवावं लागेल परंतु विकेट 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 आता कसं आणखीन एक धक्का हे आता कसं वाटतंय सहा गडी आतापर्यंत या ठिकाणी गमवलेत तोरणा 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 तोरणाचा गोलंदाजीचा वाना नक्कीच समोरच्या संघाचा उद्ध्वस्त करून टाकलेला कणा कुणीतरी वाचवाना या संघाला मैदानाच्या टाकलेला परत एकदा फलातून बॉल डॉट स्वरूपाचा बॉल या ठिकाणी जो नक्कीच पाहायला भेटतो मैदानाच्या मानावं लागेल तोरणा संघ एक चांगला गोलंदाज अटॅक घेऊन आलाय बॅटिंग लाईन अप देखील त्यांची फार अफलातून आहे म्हणजे हा संघ नक्कीच दोस्ती करंडक गाजवेल सातत्य आहे या संघामध्ये पहा परत एकदा एक अप्रतिम चेंडू धाव नाहीये तिथे कोणतीच भन्नाट गोलंदाजी अफलातून गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय तोरणा संघाचा जो मैदानाच्या आत आहे अतिशय एक चांगली गोलंदाजी आपण नक्कीच पाहतोय करावं तेवढं कौतुक कमी आहे परत एकदा मी आतापर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक हलताना देखील नाही पाहिला कव्हर जी समोरची साईड असते क्रिकेटमध्ये ती आतापर्यंत शांत ठेवलेली आहे मैदानाच्या आत काहीतरी चमत्कार नक्कीच करावं लागेल तुम्हाला कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी केली जाईल आपण पाहणार आहोत हा बॉल क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि आपण पाहतोय षटक निर्धाव टाकले गेले एकही धाव नाही या ओव्हरमध्ये नक्कीच तोरणा संघाचा गोलंदाजीचा बाणा उद्ध्वस्त करून टाकलाय भैरवनाथ संघाचा कणा आणि या सणसवाडी दोस्ती करंडक मधली पहिली मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरलाय राहुल सोडवणे बॅटिंग मध्ये 28 धावा त्यानं केल्या आणि आता गोलंदाजी मध्ये त्यानं केलेली कमालीची गोलंदाजी एक गडी त्यानं बाद केला या ओव्हर मध्ये मैदानाच्या संपले ते एकूण 5 षटक धावफलकावर 10 असतील 24 धावा स्कोर कार्डवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ड्रिंक ब्रेक या ठिकाणी मैदानाच्यात असेल दोस्ती करंडक 2019 सणसवाडी मध्ये या सामन्यामध्ये कोणी घेतलेली आहे आघाडी तर तोरणा या संघाने केलेली अफलातून अशी गोलंदाजी आपण इथे पाहतोय किती अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी बघा ना इथे कारण की आपण पाहतोय की तब्बल 24 धावा बनवल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये म्हणजे क्रिकेट मधलं जे सातत्य असतं ना ते गमावलं पूर्णपणे भैरवनाथ या संघट आता एकाला तरी एक मोठी इनिंग खेळावं लागेल मैदानाच्या जर तुम्हाला जिंकायचं असेल हा सामना तर कारण की 100 धावांचा पाठलाग इथं करायचा आहे
त्यामुळं एक थोडीशी का होईना रणनीती तरी काहीतरी आखावी लागेल. या सामन्यामध्ये मला एकही असा शॉट पाहायला भेटला नाही की तो तुम्ही कव्हरला खेळलाय किंवा स्क्वेअर कट खेळलाय. क्रिकेटिंग शॉट इथं अजिबात पाहायला नाही मिळाला. सर्व बॅट्समन जे खेळत होते बॅकफुटला खेळतायत, त्यामुळे तुम्हाला फ्रंट फुटला खेळणं देखील जमलं पाहिजे. क्रिकेटमध्ये मात्र तुम्हाला खेळायचं म्हटलं गेलं फ्रंट फुट, पुढचा फ्रंट पाय, मागचा लेग पाय, तुम्हाला पुढं मागं यायला जमलं पाहिजे. चेंडूवर जाऊन तुम्हाला टोलेबाजी करणं आवश्यक आहे. अशा प्रकारची बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी करावी लागेल. सहा गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर नीतू राज हरगुडे आलाय. गोलंदाजी मार्कवर कशा प्रकारची गोलंदाजी जी केली जाईल या मैदानाच्या आत. गोलंदाज तयार आहे. परत एकदा आडवा बॉल आणि पंचानी हा बॉल खराब घोषित केलेला आहे. फाईट डिलिव्हरी आपण जी मैदानाच्या पाहतोय. सहा गड्यांच्या मुंबडल्यामध्ये 25 धावा. अक्षय कानडे आणि रवी चव्हाण ही जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षय कानडे 5 बॉल खेळणार तर रवी आत्ताच आलाय खेळपट्टीवर. आपल्या बाकीच्या खेळाडूंकडून त्याला काहीतरी शिकावं लागेल. नक्कीच परत एकदा आडव्या बॅट मधून खेळताना पाहायला भेटतो का की जो दबाव वाढून ठेवणार ना तुम्हाला मोठ्या मोठ्या धाव संख्येचा तुम्हाला पाठला करत असताना तुम्ही सुरुवात तुमची असेल ना त्या सुरुवातीमध्ये विकेट बचवून खेळणं. शांत जरी तुम्ही खेळले तरी विकेट तुमच्या हातामध्ये असणं आवश्यक. आता काय झालंय सहा गडी बाद झालेला आहे त्यामुळं धावा देखील जास्त आहेत. त्यामुळं आता तुम्हाला धावा बनवून विकेट टिकून या दोन पर्यायाचा वापर करून या ठिकाणी खेळावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर परत एकदा गोलंदाज जो तयार आहे. टाकलेला चेंडू पहा मैदानाच्या व्हाईट बॉल जो पाहायला भेटतोय. यंग स्टार यंग गोलंदाज आहे. संधी दिलेली आहे त्याला इथे कारण की आता संघाकडे भरपूर बँक बॅलन्स झालेला आहे. त्यामुळे चला बाबा आपण नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरूया आणि त्याच प्रकारचं प्लॅनिंग आणि मला वाटते रेग्युलरच बॉलर असेल. टाकलेला बॉल अंगावर आलेला चेंड होता तिथे नक्कीच धाव नाहीये. पायामध्ये आज जेरबंद केले गेले. उद्या 26 जानेवारी आहे परंतु तोरणा संघानं आजच या ठिकाणी ध्वजा आपला फडकवला गेलाय मैदानाच्या आत. असं नाही की एक असा खेळाडू ज्यावेळेस सांघिक कामगिरी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमचा अफलातून परफॉर्मन्स होतो आणि तो अफलातून परफॉर्मन्स आज इथे या ठिकाणी पाहायला भेटतोय. सागरांच्या मोबाईलमध्ये ज्या 26 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. हवा चेंडू लॉंग ऑफला चेंडू खेळला गेलाय. वन बाउन्स चेंडू सी मारेच्या आतमध्ये. एफर्ट क्षेत्रक्षण चांगलं परंतु चेंडू सी मारेच्या पार चौकार. धावपलक तोरणा टायटन्स ओ क्लीन बॉल यष्टा उद्ध्वस्त. Thank you.
जो पानी से नहाते हैं वो सिर्फ लिबास बदलते हैं, और जो पसीने से नहाते हैं ना वो इतिहास बदलते हैं। मैदानाच्या नक्कीच आपण पाहतोय तोरणा संघानं मेहनतीचं फळ आज साकार होताना पाहायला भेटते। एक नाही तर संपूर्ण संघ हे फळ दाखवतोय। चिडूतीनं मारला गेला होता, जीवाच्या आकंतानं क्षेत्ररक्षण जे केलं गेलं होतं। नक्कीच डेंजर संघ तोरणा संघ जो या ठिकाणी पाहायला भेटतोय। सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर 30वा षटक क्रमांक जे सहावं चालू आहे। सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलकावर 30 धावा बनवल्या गेल्यात। सात गड्यांचा खेळ संपलाय आतापर्यंत। मानव लागेल आज तोरणा संघाला नक्कीच बढ़िया। ओ रिवर्स केला है गेन, वहां पर तैनात किया है फील्डर। कभी अच्छी फील्डिंग वहां पर देख सकते हो, कभी अच्छा स्टॉप किया है गेन को। शानदार एफर्ट तोरणा टीम ने अभी तक काफी शानदार जो खेल दिखाया है इस मैदान के अंदर। चारों खाने जीत किया है अभी तक भैरवनाथ फाइटर्स के टीम को। सात विकेट के नुकसान पे 31 रन जो बन चुके हैं। छठा ओवर जो जा रही है और छठे ओवर की आखिर की गेंद लेकर गेंदबाज तैयार हो चुके हैं। नितुराज हरगुड़े काफी अच्छा स्पेल रहा है अभी तक सभी गेंदबाजों का। काफी अच्छी यहां पर गेंदबाज की गई है और डिफेंस किया है यहां पर गेंद को, तो हल्के हाथों से खेला हुआ है। शॉट था, ओवर की होगी समाप्ति। 6 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर 7 विकेट के नुकसान पे 32 रन जो बन चुके हैं। 24 गेंदे और जीतने के लिए 68 रनों की आवश्यकता, तो विकेट 3 बचे हैं, तो विकेट बचाकर यहां पर खेलना पड़ेगा भैरवनाथ फाइटर्स के टीम को। टारगेट तो यहां पर काफी बड़ा दिया गया था, लेकिन पारी की जो शुरुआत हुई थी, पारी की शुरुआत काफी धीमी और विकेट जो खोए थे हर ओवर के अंदर एक एक विकेट जाता हुआ। तो आपके पास मौका तो बहुत है, 10 ओवर का जो मुकाबला था, 60 गेंदे आपके पास थी, इसके तो 6 ओवर का तो खेल खत्म है, इसके बाद 24 गेंदे बाकी होगी, 4 ओवर का खेल बाकी है। खुद के ऊपर भरोसा रखकर बल्लेबाजी करने पड़ेंगे। तुम्हारा आकाशातील तारा होने कदाचित अशक्य है, परंतु तुम्हारा तुमच्या संघातील दिवा होने या ठिकाणी शक्य आहे। नक्कीच मैदानाचा आपण पाहतोय अप्रतिम अशी कामगिरी आतापर्यंत जी पाहायला भेटत आहे। हा बॉल समोर खेळला, क्षेत्ररक्षक फार दूर वचिडू सी मारेशा पार झपकन टपकन गेलाय चौकारासाठी। अप्रतिम शॉट जो मैदानाच्या जो पाहायला भेटतोय। धावपलक या चौकरण पुढे 36 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 ज्या बनवल्या गेल्यात। हा चेंडू नक्कीच कम बॅक करणारा बॉल होता तिथे, यानंतर तो सामना होणार आहे त्या टॉस साठी। आपण दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस झालेला आहे। कोणी जिंकलाय टॉस? तुम्ही जिंकलाय का?
टॉस झाला गेलाय मैदानाच्या आत. हिंदवी फायटर्स आणि श्री गणेशा फायटर्स या दोन संघामध्ये यानंतरचा सामना आहे. पहा इथं झेल सुटला गेलेला आहे. गोलंदाज म्हणला असेल आता सर्वांनी विकेट घेतलेला आहे. मला देखील विकेट घेण्याची संधी तुम्ही द्यावी आणि झेल या ठिकाणी सुटला गेलेला आहे. सदोती धावा स्कोर कार्डवर आहे सात गड्यांच्या मोबडल्यामध्ये. 21 चेंडू आणि विजयासाठी 63 धावा बनवाव्या लागतील. 31 बॉल 63 धाव संख्येची इथं गरज आहे. 37 धावा स्कोर कार्डवर सात गड्यांच्या मोबडल्यामध्ये. गोलंदाज मार्कोर जो गोलंदाज सर्वांना पाहायला भेटतोय. पहा चेंडू हवे क्षेत्ररक्षक मिड ऑफ कॅसोस ओ अप्रतिम झेल झाला इथे गोलंदाज बाद. श्रेयास्टोन ग्रुप आयोजित दोस्ती करंडक 2019 या ठिकाणी सनेश्वरजी गावचे ऍडव्होकेट गणेश दरेकर आपण आलात त्याबद्दल मंडळ आपलं हार्दिक स्वागत करत आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देण्यात बाबासाहेब दरेकर यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच श्री पॅकेजिंगचे श्री सचिन सळके आपणही ते आलात त्याबद्दल मंडळ आपलं सरचं स्वागत करीत आहे. आणि दोस्ती करंडकासाठी ज्यांनी पाणी पिण्याचं अमृत वाटण्याचं सहकार्य केलं असे शिवव्याख्याते गणेश दरेकर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांना सन्मान चिन्ह आमचे मार्गदर्शक हनुमंत दरेकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. श्रीफळ आणि सन्मान चिन्ह आठ गड्यांच्या मोबडल्यामध्ये स्कोर कार्ड वर 37 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आता दोन विकेट शिल्लक आहेत. ऑल आउट होण्याचा खतरा भैरवनाथ फायटर्स या संघावर ऑल आउट होण्याचा खतरा जो पाहायला भेटतोय. हा बॉल हलक्या हातानं समोर पुश केलाय ढकललाय तिथे एक धाव आली. एका धावानं धावपलक जाईल पुढे. धावपलकावर धावा असतील. आता 38 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये सातत्यानं विकेट गमावत गेला भैरवनाथ फायटरचा संघ आणि त्यामुळे आता दबाव मध्ये त्यांना पाहायला भेटतोय. तोरणा संघाने उद्ध्वस्त केलाय भैरवनाथ संघाच्या बॅटिंगचा कणा. त्यामुळे आतापर्यंत हा संघ एक अफलातून ठरतोय मैदानाच्या आत. क्रिकेट खेळामध्ये मात्र 99% कष्ट तर फक्त 1% देवाची गरज असते. पहा टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर घुमायचा प्रयत्न केला परंतु एक अप्रतिम बॉल जो पाहायला भेटतोय. षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. षटक क्रमांक संपले सातवं षटक संपले गेले आणि या सात षटकाच्या नंतर धाव फलकावर बघा या ओव्हर मध्ये राहुल सोनवणेने आतापर्यंत दोन षटक टाकलेत आणि या दोन ओव्हर मध्ये त्यानं फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यानं बॅटिंग मध्ये 28 धावा आपल्या संघासाठी केल्या होत्या. म्हणजे राहुल सोनवणे आज तोरणा संघाचा दिवा झालाय. मी मागाशी सांगितलं तुम्हाला तुम्हाला आकाशातील तारा होणं अशक्य आहे परंतु तुमच्या संघातील दिवा होणं शक्य आहे. आता याच्या पुढे काय मैदानाच्या आत 18 चेंडू शिल्लक आहे आणि दोन गडी हातामध्ये आहेत. 62 बनवावे लागतील. चौका डॉट इन च्या माध्यमातून मात्र जे सर्व लाईव्ह प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मात्र आयोजक कमिटीच्या वतीनं आणि दोस्ती करंडक ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. 84 जण आतापर्यंत लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत या चौका डॉट इनच्या माध्यमातून. सोशल मीडिया असेल एक चांगले करंडक या क्रिकेटसाठी जे लाभले गेलेले आहेत आणि
दरवर्षी मात्र या ठिकाणी क्रिकेटचा जो हंगाम होतो त्यासाठी मात्र फार क्रिकेट वेडी आहे सणसवाडी. सणसवाडी ही आहे क्रिकेटची वेडी. परंतु सध्या मात्र भैरवनाथची गाडी स्टॉप केलेली आहे. टायर म्हणले हवा काढलेला आहे परंतु ट्रॅकवर यावं लागेल. हल्ला बोल या ठिकाणी करावं लागेल. मैदानाच्या आत तुम्हाला धावांचा पाऊस पाडावा लागेल. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील मैदानाच्या आत. हा पहिला चेंडू आपण पाहतोय खराब डिलिव्हरी जी पंचांच्या माध्यमातून आपण ठिकाणी पाहतोय. खराब चेंडूंचा इशारा पंचांचा येतो इथे. धाव फलकावर 39 धावा 18 चेंडू विजयासाठी 61 धाव संख्येचं आव्हान असणार आहे. 18 चेंडू 61 धावा. टेनिस बॉल मध्ये असे कित्येक सामने झाले गेलेत. हा बॉल पॉवरफुल शॉट चेंडू सी मारेच्या पलीकडे शतक. Bird machine. Check. ट्रेंटर इंडियाचे वरिष्ठ कामगार मोहन दरेकर यांचंही हा आयोजकातर्फे हार्दिकाचं स्वागत. आणि डोक्यावरती बर्फ तोंडात साखर असं म्हटलं की सगळ्या गावात आमचे गणेश बापूंचं नाव सर्वप्रथम तोंडावरती येतं. नेहमी हसतमुख राहणारे एच जी पॅकेजिंगचे मालक सर्वे सर्वा गणेश बापू दरेकर यांचं मैदानात आगमन होतंय. आयोजकातर्फे हार्दिक असं स्वागत करण्यात येत आहे. अक्षय कानडे स्टेजवरती यायचे. अक्षय कानडेनं ठोकलं आसमानी षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आत. पाहुयात आपल्या संघाला तो मैदानाच्या आत कुठपर्यंत घेऊन जाईल. कारण की त्यानं सुरुवात केलेली आहे. नक्कीच तो आता पेटून उठलाय. अजून फटकेबाजी करावं लागेल त्याला. आणि एच जी पॅकेजिंगचे यांचंही आगमन होत आहे. त्याचबरोबर सॉरी वायडेश लॉंग ऑन सीमारेषेवर केलेलं अफलातून क्षेत्ररक्षण. 8 गड्यांच्या मोबल्यामध्ये धावफलकावर 47 धावा. 47 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 8 वजे चालू आहे. ओ पहा पॉइंट चार डोक्यावरून चेंडू चढवलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल जाईल चेंडूवर आणि अडवला चेंडू त्यानं. तिथे दोन धावा या ठिकाणी येतील. दोन धावा आले तिथे आणि या दोन धावानं 49 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टार्गेट अजून फार लांब आहे. 51 धाव संख्येची मला वाटते अजून गरज. 49 बनवल्यात. अक्षय कानडेनं हल्ला बोल केलाय मैदानाच्या खेळत असताना. दोन चौकार आतापर्यंत त्यानं लगावलेत. एक षटकार त्यानं लगावलाय. 14 चेंडू तो खेळलाय. 14 चेंडू मध्ये 21 धावा त्याने बनवल्या गेलेल्या आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि कन्हैया डेअरीचे मालक कुरुंजळे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकातर्फे हार्दिकाचं स्वागत करण्यात येत आहे. 14 चेंडू 47 धावा. आणि सर्व प्रेक्षकांना एक सूचना आहे. आता थोड्याच वेळात 11:30 वाजता जवळजवळ 400 ते 600 प्रेक्षक इथे मैदानात येणार आहे. तरी सर्वांनी खेळाचा परत एकदा आनंद लुटायचा आहे. तेरा चेंडू 46 धावा. चौका डॉट इनच्या माध्यमातून आपण पाहतोय लावूया सामना. आणि हैदराबादच्या दोन्ही संघ जे ताकदीनं खेळत आहेत विजयासाठी खेळत आहेत. काहीतरी ध्येय त्यांचं आहे. ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्या ध्येयासाठी केलेले प्रयत्न जरी केले तरी यश मिळेल याची गॅरंटी कधी नसते. त्यामुळं प्रयत्न तुम्ही नक्की सोडू नका. प्रयत्नांचे
डबल एफर्ट तुम्ही लावा. षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. मैदानाच्या आत आठ षटक संपले आणि या आठ षटकाच्या नंतर 56 धावा धावपळकावर आहेत. 12 चेंडू 44 धावा 22 धाव संख्येची सरासरी राखावी लागेल. हॅलो, एजे पॅकिंगचे मालक आमचे मित्र गणेश बाप्पू दरेकर या आल्याबद्दल यांचं दोस्ती क्रिकेट क्लब यांच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत. आणि त्यांनी शाळेतली मुलं मॅच पाहायला येणार आहेत, तर त्याबद्दल 500 बिस्किटच्या पुढे दिल्याबद्दल आणि 5000 रुपये रोख रक्कम आल्याबद्दल त्यांच्या 11 म्हणजे 5 एक्स्ट्रा 11000 आल्याबद्दल तर दोस्ती करंडक या संयोजकाच्या वतीने यांचं हार्दिक असं स्वागत. 12 चेंडू विजयासाठी 44 धावा 11:30 वाजता दहावी आत्ता दहावीतील सर्व मुलं या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी येणार आहेत. तरी गणेश बाप्पू दरेकर यांच्या वतीनं त्या मुलांना खाऊ वाटप 500 बिस्किटचे पुढे आलेले आहेत. तर दोस्ती करंडकच्या वतीनं संयोजकच्या वतीनं यांचं हार्दिकाचं स्वागत. चेंडू विजयासाठी 44 धाव संख्येचा आव्हान आहे. कोणता संघ जिंकेल? तोरणा संघ चा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय. रवींद्र हरगुडे आलाय आणि अक्षय कानडे नंतर मैदानाच्या आत. समोरच्या संघावर नक्कीच समोरच्या संघाची दमछाक गुडून टाकलेली आहे, परंतु अक्षय कानडेला या पुढे देखील सातत्यानं धावा करावे लागतील आपल्या संघासाठी. कशा प्रकारे तो खेळेल या दोन ओव्हर मध्ये. क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडेस्ट लॉंग ऑन, लॉंग अप, लॉंग ऑन तैनात आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे मोकळा ठेवलेला आहे. मिड ऑन दोनकीच पाहायला भेटतोय आणि शॉर्ट कव्हर आहे. क्षेत्ररक्षक वाईडेस्ट लॉंग ऑनला जो पाहायला भेटतोय चेंडूवर नक्कीच क्षेत्ररक्षण जे केलं गेलेलं आहे. मैदानाच्या आता आपण पाहतोय दोन धावा असतील. या दोन धावानं धावफलक पुढे. धावफलकावर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 58 धावा विजयासाठी शेवटचे 11 चेंडू आणि 42 धावा ज्या बनवाय लागतील. हा बॉल हवे चेंडू सी मारेच्या पार षटकार. अक्षय कानडे ठाणून आलाय. जोपर्यंत शेवटचा श्वास असेल तोपर्यंत मी मैदानाच्या आत लढणार माझ्या संघासाठी. त्यानं केलेली अफलातून बॅटिंग. 64 धावा स्कोर कार्डवर आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टाकलेला चेंडू मला वाटते खराब बॉल या ठिकाणी घोषित केला गेलाय. आता मात्र या ठिकाणी भैरवनाथ संघाने केलेलं कमबॅक जे पाहावायच भेटतंय. 10 चेंडू आणि विजयासाठी 35 धावा. या षटकातील हे 4 बॉल कसे जातील पाहूयात. 6 बॉल किती राहतील हे पाहायचंय प्रेक्षकांना. 6 बॉल किती धावा राहतील मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्क गोलंदाज सर्वांना पाहायला भेटतोय कशा प्रकारची कामगिरी. हवेत चेंडू असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अक्षय कानडे बॅक टू द पवेलियन. संघाचा हुकमेक का गुंडाळला गेलाय. तोरणा संघ Thank you.
नऊ गड्यांच्या मोपडल्यामध्ये अक्षय कानडे जे आले आले जे फटाकेबाजी चालू केली गेली होती त्या फटाकेबाजीवर मात्र या ठिकाणी पूर्णपणे पिऊस केला गेलाय. सायलेंट झाले मैदान परत एकदा. डगआउट मध्ये परत एकदा शांतता असेल भैरवनाथ संघाच्या. शेवटची विकेट हातामध्ये असताना पहा खराब चेंडू जो या ठिकाणी पाहायला भेटतोय. व्हाइट बॉल जो या ठिकाणी मैदानात पाहायला भेटतोय. धावफलकावर पहा नऊ गड्यांच्या मोपडल्यामध्ये 66 धावा बनवल्या गेल्यात. 66 धावा धावफलकावर आहेत. षडक्रमांक जे 90 चालू आहे. शेवटचे मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 9 बॉल आणि विजयासाठी 34 धाव संख्येचं आव्हान या ठिकाणी उभं करावं लागेल. 9 चेंडू 34 बनवावे लागतील. टाकलेला ओ क्षेत्ररक्षण तिथे झालं नाहीये. चेंडू तिथे जातो सीमारेषेच्या दिशेने आसपास कि बाहेर. नक्कीच चेंडू थांबला गेलाय मैदानाच्या आलेल्या अगदी 2 धावा ज्या ठिकाणी पाहायला भेट आहेत आणि या 2 धावांना षटक या ठिकाणी संपलं गेलंय. षटक माफ कर अजूनही चालू आहे. 22 पंचांचा इशारा जो ठिकाणी त्याला पाहायला भेटतोय. 67 धावा ज्या बनवल्या गेल्यात 9 गड्यांच्या मोपडल्यामध्ये. सदुसष्ट धावा स्कोर कार्ड वर आहेत. गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज तयार होताना पाहायला भेटतोय. परत एकदा खरा बॉल वाईड डिलिव्हरी. 68 धावा. काही दिवसापूर्वी एसपीएल झाली. आंबेगाव शुरू प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये कुणाल खोंडच्या खेळाडून 5 चेंडू 28 धावा कुठल्या गेल्या होत्या. स्वतः भालेराव सर त्या ठिकाणी अंपायर म्हणून कामकाज करत होते. त्यांच्या समोर झालेली ही घटना एसपीएलच्या मैदानावर कुणाल खोंडचा जलवा आपण पाहिला. हो हवे चेंडू या ठिकाणी विजयी झेल सुटला गेलाय. कॅच पकडला असता तर विजय नक्कीच झाला असता. मैदानाच्या कॅच ड्रॉप केला गेलाय. षटक क्रमांक जे 9 चालू आहे. मैदानाच्या काही बॉल या षटकातील शिल्लक आहे. धावफलकावर 71 धावा बनवल्या गेल्यात. 9 गड्यांच्या मोबडल्यामध्ये 71 रन. 71 धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा रोजन पाहायला वाटतोय. हा बॉल नक्कीच एक अप्रतिम असा बॉल टाकला गेलाय. षटक या ठिकाणी मला वाटतंय संपला गेलाय. 9व्या षटकाचा खेळ संपला. 9 षटक संपले इथे आणि या 9 षटकामध्ये 71 धावा 6 चेंडू 29 धावा. आज आमच्या शुभम सरांचा वाढदिवस आहे आणि आज पहा वाढदिवसाच्या निमित्त त्यांना भरपूर असे कॉल एसएमएस या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे ते फार तरी देखील अतिशय चांगलं लक्ष घालून कॅमेऱ्याची अतिशय चांगली भूमिका ते या ठिकाणी करत आहेत. चला सामना वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिला सामना थोडा उशीर होतोय. पहिल्या सामन्यासाठी 11:17 झालेत. 9 सुरू झालेला हा सामना. जवळपास 20 षटकाचा हा सामना. दोन्ही संघ 10 ओव्हर खेळत आहेत. त्यामुळं 10 ओव्हर खेळत असताना तुमची चांगली कसरत होते. तुमची शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही कसं खेळ दाखवतात. कॉन्सन्ट्रेशन कसं आहे तुमचं. या सर्व बाबी प्रेक्षकांना दिसत आहेत. कोण किती मात्तभर खेळाडू, कोण किती ताकदवान खेळाडू. 6 चेंडू 29 धावा. मैदानाच्या नक्कीच 11 खेळावं लागेल. 6 चेंडू 29 धावा ज्या बनवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर जो गोलंदाज तयार आहे कशा प्रकारची गोलंदाजी जी अडेन केली जाईल. फुलटा चेंडू होता तिथे. क्षेत्ररक्षक चेंडू रोखलाय पायन. मैदानाच्या पहा 2 धावा ज्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. शेवटच्या 5 चेंडू शिल्लक आहेत. आता 5 चेंडू आणि 27 5 चेंडू आणि 27 धावा विजयासाठी.
कोणता संघ जिंकेल? अक्षय कानडे ने केलेली अतिशय चांगली बॅटिंग, अक्षय कानडेच्या बॅटिंग मुळे संघ आतापर्यंत या ठिकाणी उभा राहिलेला आहे. हवे चिडून जातो तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहे, डाऊन दी बॉल आला आहे, एक धाव असेल, चार चेंडू, 26 धावा, 26 धावा, चार चेंडू, चार चेंडू, 26 धावा. कशा प्रकारची या ठिकाणी चार षटकार ठोकावे लागतील मैदानाच्या. नो बॉल, व्हाईट बॉल जर पडला तर चान्स असेल, परंतु मैदानाच्या पहा टाकलेला चेंडू, तीन चेंडू आणि विजयासाठी आता बनवाया लागतील त्या म्हणजे 26 धावा. दोस्ती करंडकचा एक देखना सोहळा, अष्टविनायक ग्रुप आयोजित दोस्ती करंडक 2019. स्वर्गवासी पी एस आय पद्माकर पठाणराव हरगुडे स्टेडियम सणसवाडीच्या मैदानाच्या आपण या ठिकाणी सामने पाहतोय. टाकलेला एक अप्रतिम असा चेंडू, एक धाव मैदानाच्या धावपलक पुढे, 75 धाव धावपलकावर आहेत, दोन चेंडू शिल्लक, दोन चेंडू आणि 25 धावा. टाकलेला चेंडू हवेत गेला आहे तिथे, नो बॉल, पंचांचा इशारा, चेंडू सीमा रेषेचा वेद घेताना पाहायला भेटतोय मैदानाच्या. पहा नो बॉल, पंचांचा इशारा त्याला पाहायला भेटतोय, नो बॉल, धावपलक पुढे, स्कोर कार्ड वर 78 धावा, दोन चेंडू आणि विजयासाठी 22 धावा. फुलटा चेंडू होता तिथे, क्षेत्ररक्षक तिथे आहे. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, एक चेंडू शेवटचा शिल्लक आहे, एक चेंडू आणि 21 धावा या ठिकाणी बनवाया लागतील. शेवटच्या बॉलवर सामना आला गेला, एक चेंडू आणि 21 धावा. तोरणा संघ आता हा सामना त्यांनी आपल्या मुठीमध्ये ठेवला गेला आहे, मुठीत घट्ट पकडलाय आणि त्यांच्या संघाने विजयाचे फटाके वाजवायला सुरुवात केलेली आहे. आनंद पसरलाय तोरणा संघाच्या डगआउट मध्ये. पॉवरफुल शॉट जो खेळला गेला आहे आणि शेवटचा अंतिम बॉलवर विजय या ठिकाणी साकार केलाय. अप्रतिम खेळ दाखवणारा तोरणा संघ जिंकलाय पहिला सामना आजच्या दिवसातील. तर या सामन्याचा दिवा ठरलाय ज्या खेळाडून दोन षटक टाकले, फक्त 6 धावा दिल्या, बॅटिंग मध्ये 28 धावा केल्या, मॅन ऑफ द मॅच राहुल सोनवणे. बनशी काका, बनशी काका दरेकर, इकडे इकडे पोरला चिरंजीवला बोलवा इकडे. तन्मय, तन्मय दादा इकडे, तन्मय दादा, बनशी काका दरेकर, तनु इकडे. अतिशय सुंदर प्रकारे हा सामना झाला. युवराज बापू दरेकर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस आणि विष्णुभाऊ दरेकर यांच्या वतीनं सुंदर अशी ट्रॉफी या ठिकाणी आहे. तन्मय दादा वरती यायचंय. राहुल सोनवणे यांना फौजी सन्माननीय सतीशराव दरेकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलंय. आणि दोन्ही फौजी मच्छिंद्र दादा दरेकर आणि सतीश दादा दरेकर या दोन्ही फौजींच्या वतीनं खर तर 2000 रुपये या ठिकाणी आलेला आहे. मॅन ऑफ द मॅच, धन्यवाद. खर तर खेळाची आवड किती असावं
या ठिकाणी बंशी काका यांचे चिरंजीव, कोणत्याही संघातील खेळाडूंचं नाव विचारा, कोणत्या संघात खेळतो, अतिशय सुरेखपणे एसपीएलच्या टायमाला त्याला विचारलं, जेवण जगताप कोणत्या संघात खेळतो? भैरवनाथ फायटर्स. राहुल सोनवणे. टोर्ना टायटन्स. आणि मला वाटतंय वार्ड क्रमांक एक चा सुंदर एसपीएल चा मागला खेळाडू विशाल विशाल कालबोर. कोणताही खर तर मित्रांनो माझ्या मित्राचा हा चिरंजीव आहे. आम्ही जेवायला बसलो आपण सांगू शकत नाहीये बंशी काका आणि इंटरनॅशनलचे सुद्धा त्याला खेळाडू विचारा, अतिशय सुंदर प्रकारे सांगतो. मला वाटतंय आपल्या एसपीएल मध्ये सगळ्यात अंतिम सामना ज्यांनी जिंकला त्या संघाचं नाव काही विचारा, कारण फिल्डिंग लावून घ्या, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. बाळा इकडे तन्मय. काल मला वाटतंय न्यूझीलंड आणि भारत सामना झाला, त्यामध्ये कोण जिंकलं? न्यूझीलंड. नाही, भारत जिंकला. धन्यवाद. तो खर तर एसपीएल मध्ये मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहुल सोनवणे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. युवराज बाप्पू दरेकर, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं 1000 रुपये, फौजी सतीशराव दरेकर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस, आणि ते बक्षीस तन्मय दादा यांच्या हस्ते द्यायचंय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. संघाचे कर्णधार, चला, संघाचे मालक सन्माननीय धनंजयजी हरगुडे यांच्या वतीनं या ठिकाणी 1000 रुपयाचं बक्षीस. गणेश दादा आपण मंचावरती यायचे, चला कर्णधार या. राहुलला या ठिकाणी धनंजय हरगुडे यांच्या वतीने 1000 रुपये. ते तन्मय दादाला विनंती करतो आपण राहुल दादांना सन्मानित करायचंय. बंशी काका दरेकर यांना 500 रुपयाचं बक्षीस आलंय, कारण दोस्ती करंडक चालू आहे आणि सणसवाडीचे माझे उपसरपंच राहुल दादा दरेकर यांच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस आले. चांगला हिट त्या ठिकाणी त्यांनी केलाय आणि मी गणेश उद्योजक गणेश बाप्पू दरेकर यांना विनंती करतो. बंशी काका दरेकर, बंशी काका त्यांच्या चिरंजीव हातात द्यायचे. धन्यवाद.